नमस्कार, मी डॉक्टर शेडगे दत्तात्रय भगवानराव, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, प्राध्यापक संभाजीराव कदम महाविद्यालय देऊळ. विद्यार्थी मित्र, आज आपण बँकांचे संघटन म्हणजेच बँकांचे प्रकार यावरती चर्चा करणार आहोत. बँकांचे निश्चित स्वरूप समजावून घेण्यासाठी बँकांचं वर्गीकरण कोणत्या स्वरूपाचं आहे हे आपल्याला पाहावं लागेल. बँकांचं निश्चितपणे वर्गीकरण करणं तसं अवघड आहे, कारण निरनिराळ्या देशातील बँकांच्या व्यवहारात फार मोठा फरक आढळून येतो. त्याचबरोबर वर्गीकरणाकरिता सुद्धा वेगवेगळे निकष लावता येतात, जसे की बँकांची मालकी, बँकांचे स्थान, बँकांचे कार्यक्षेत्र. अशा विविध प्रकारच्या निकषांच्याद्वारे बँकांचं वर्गीकरण आपल्याला करता येतं किंवा केलं जातं. बँकिंग व्यवसायाची संपूर्ण माहिती होण्याच्या दृष्टीने बँकांच्या कार्यानुसार त्यांचे वर्गीकरण करणे योग्य ठरते. यामध्ये देखील अडचण अशी आहे की एकच बँक निरनिराळ्या प्रकारची कार्ये करीत असते, त्यामुळे बँकेचे प्रमुख कार्य आधारभूत धरून वर्गीकरण करावे लागते. अशा वेळेला बँका प्रमुख कार्य कोणते करतात हे लक्षात घेऊन स्थूल मनाने त्याचं वर्गीकरण आपल्याला करता येतं. तरी देखील बँका आणि बँकांची विविध प्रकारची कार्ये, त्याच्या कार्याचं स्वरूप हे विचारात घेऊन आपल्याला बँकांचं वर्गीकरण पुढील प्रमाणे साधारणपणे करता येतं. बँकांचे प्रकार म्हणजेच बँकांचं संघटन सर्वसाधारणपणे सार्वजनिक बँका, व्यापारी बँका, नागरी सहकारी बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँका, भूविकास बँका, विदेशी बँका, विनिमय बँका, अशा विविध स्वरूपाचं वर्गीकरण आपल्याला करता येतं. याशिवाय काही बँका जागतिक किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरती काम करतात, त्यांना आंतरराष्ट्रीय बँका असेही म्हटले जाते. भारतीय बँकिंग नियमन कायदा 1949 नुसार बँकांचे प्रमुख 3 प्रकार केलेले आहेत. यामध्ये खरं तर राष्ट्रीयकृत बँका, ज्या सार्वजनिक बँका म्हणून ओळखल्या जातात, आणि दुसऱ्या बिगर राष्ट्रीयकृत बँका. भारतासारख्या अर्थव्यवस्थेमध्ये ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी ज्या बँकांचं योगदान लाभलेलं आहे अशा सहकारी बँका. म्हणजेच काय तर राष्ट्रीयकृत बँका, बिगर राष्ट्रीयकृत बँका आणि सहकारी बँका हे प्रमुख 3 प्रकार भारतामध्ये केलेले आपल्याला पाहायला मिळतात. आता आपण पाहूयात सार्वजनिक क्षेत्रातील बँका. सार्वजनिक क्षेत्रातील बँका म्हणजे नेमकं कोणत्या? ज्या बँकांच्या मालकी किंवा ज्या बँकांचे भाग भांडवल 50% पेक्षा जास्त सरकारने धारण केलेले असते अशा बँकांना सरकारी मालकीच्या बँका म्हणजेच सार्वजनिक बँका असं म्हटलं जातं. भारत सरकारच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून आणि जे सार्वजनिक उपक्रम आहे त्यातलाच एक भाग म्हणून बँकांकडे पाहिले जाते. वास्तविक पाहता सरकारचा उपक्रम म्हणून ज्या बँका चालवल्या जातात त्यांनाच सार्वजनिक क्षेत्रातील बँका किंवा राष्ट्रीयकृत बँका असं म्हटलं जातं. भारतात सर्वप्रथम 1955 मध्ये केंद्र सरकारने व्यापारी बँक व्यवसायामध्ये प्रवेश केला. पुढे बँकिंग क्षेत्राचा अभ्यास करण्याकरिता जी गोरवाला समिती नेमली होती त्या गोरवाला समितीच्या शिफारशीनुसार बँक ऑफ इंडिया या खाजगी बँकेचे प्रथमतः राष्ट्रीयकरण करण्याचा निर्णय झाला. त्यानंतर दुय्यम बँक कायदा 1959 नुसार स्टेट बँक ऑफ इंडियाचे आणि आणखी 7 खाजगी व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. वास्तविक या सार्वजनिक बँकांना आपण राष्ट्रीयकृत बँका म्हणतो, याचाच अर्थ असा या बँका या राष्ट्राच्या
राष्ट्राचं कार्य करणाऱ्या बँका म्हणून ओळखल्या जातात. याचाच एक भाग म्हणून या बँकांचं सामाजिक नियंत्रण व बँक राष्ट्रीयकरण 1969 याची पार्श्वभूमी आपल्याला पाहणं गरजेचे आहे. वास्तविक पाहता 1968 केंद्र सरकारने खाजगी बँकिंग नियंत्रणाकरिता एक कायदा केला. या बँकांनी राष्ट्रीय हिताला प्राधान्य द्यावे यासाठी नियमन कायदा किंवा काही नियम करण्यात आले. जसे की ज्या खाजगी बँकांच्या ठेवी 50 कोटींपेक्षा जास्त होत्या अशा 14 प्रमुख खाजगी व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण हे सुरुवातीला करण्यात आलं. यालाच आपण 1969 राष्ट्रीयकरण असे म्हणतो. त्यानंतर कालांतराने म्हणजेच 1980 ज्या खाजगी बँकांच्या ठेवी 200 कोटींपेक्षा जास्त होत्या अशा मोठ्या 6 बँकांचे राष्ट्रीयकरण आणखी करण्यात आले. यामुळे सरकारचा बँकिंग क्षेत्रातला जो वाटा होता तो वाढला. वास्तविक पाहता यामध्ये या सर्व घटना होत असताना राष्ट्रीयकरणाबरोबरच सार्वजनिक बँकांची आता स्थिती नेमकी देशामध्ये काय होती हे आपल्याला इथं पाहावं लागेल. भारतीय बँकिंग क्षेत्रात सार्वजनिक मालकीच्या बँकांचे प्रमाण जास्त असल्याचे आपल्याला आढळून येते. कारण 1969 आणि 1980 राष्ट्रीयकरण आपण पाहिलं, तदनंतरही सामाजिक हिताला प्राधान्य देऊन सामाजिक कल्याण आणि राष्ट्रीय विकास साध्य करण्यासाठी सार्वजनिक बँकांचं महत्त्व वाढत राहिलं. 1991 व्यापारी बँकांच्या स्थितीचा आपण आढावा जर घेतला तर असं आपल्या लक्षात येईल की जवळजवळ 90% बँक व्यवसाय हा सरकारी मालकीचा होता. 1992 बँकिंग सुधारणा कार्यक्रम करण्यात आला. तदनंतर मार्च 2017 सार्वजनिक बँकांच्या 86,585 शाखा असल्याचे आपल्याला लक्षात येते. त्यापैकी 29,333 शाखा ग्रामीण शाखा म्हणून ओळखल्या जातात. या सार्वजनिक बँकांच्या एकूण व्याप्तीचा विचार केल्यानंतर सार्वजनिक बँकांमुळे भारतातील बँकिंग क्षेत्राचा विकास आणि विस्तार खेड्यापाड्यापर्यंत झाला हे आपल्याला दिसून येते. वास्तविक पाहता सामाजिक कल्याण आणि राष्ट्रीय विकासाचं ध्येय साध्य करण्याकरिता एक प्रमुख साधन म्हणून सार्वजनिक बँकांचा उल्लेख इथं केला जातो. खरं तर खाजगी व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यापाठीमागचा प्रमुख हेतूच हा होता की ज्या माध्यमातून खेड्यापाड्यापर्यंतच्या दीनदुबळ्या दुर्बल मागास घटकापर्यंत अर्थपुरवठा करता येईल, देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये त्यांना सामावून घेता येईल हा त्याच्या पाठीमागचा हेतू होता. आणि या सगळ्यांकरिता बँक ही व्यवस्था अतिशय महत्त्वाची मानली जाते आणि म्हणूनच भारतामध्ये खाजगी व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण करण्याचा कल हा जास्त असल्याचं आपल्याला दिसून येतं. वास्तविक पाहता हे राष्ट्रीयकरण करण्यापाठीमागची जी उद्दिष्ट जी होती ही उद्दिष्ट साधारणपणे अशी होती. त्याबद्दल पहिलं उद्दिष्ट असं सांगता येईल, बँकांच्या शाखा वाढवण्याकरिता निमशहरी भागात आणि ग्रामीण भागामध्ये या शाखा वाढल्या पाहिजेत, ज्याच्यामुळे लोकांना बँकांची सवय लागेल. बँकांमध्ये ठेवी वाढवण्यासाठी प्रयत्न करणं, लोकांना बँकेच्या सवय लागण्याबरोबर लोकांच्या बचतीला प्रोत्साहन देणं, त्याचबरोबर बँकांच्या साधन सामग्रीचा उपयोग अग्रक्रम दिलेल्या क्षेत्रांना म्हणजेच शेती, लघुउद्योग, निर्यात व्यापार, समाजातील दुर्बल घटक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेले विभाग यांच्या विकासाकरिता अर्थपुरवठा करण्याची जबाबदारी या बँकांवरती होती. तदनंतर व्यापारी बँकांच्या नवीन उद्योगांना प्रेरणा देण्याबरोबर मदत देणे, बँक व्यवसायातील कर्मचाऱ्यांसाठी योग्य त्या प्रशिक्षणाची चोख व्यवस्था करणे या सर्व बाबी या बँकांना पाहाव्या लागत होत्या. सामाजिक कल्याणाबरोबर
राष्ट्रीय विकासामध्ये हातभार लावण्याची जबाबदारी या बँकांवरती ग्रामीण भागाला बरोबर घेऊन करण्याची होती. पुढे आपल्याला बँकेचा नवीन प्रकार पाहता येईल, तो म्हणजे इतर व्यापारी बँका. ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत त्याच्या व्यतिरिक्त ज्या इतर व्यापारी बँका आहेत त्यांचा थोडक्यात आढावा आपण इथं घेऊया. बँकांचं राष्ट्रीयकरण करताना भारत सरकारने फक्त मोठ्या बँकांचं राष्ट्रीयकरण केलं, त्यामुळे खाजगी क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या काही बँका अजूनही भारतामध्ये आहेत आणि त्या खाजगी बँकांमधून कार्य करतात, त्यांनाच आपण बिगर राष्ट्रीयकृत बँका किंवा इतर व्यापारी बँका असं आपण म्हणतो. या बँकांची ध्येयधोरणे साधारणपणे राष्ट्रीयकृत बँकांशी मिळती जुळती असतात. जेव्हा नुसता बँक असा शब्दप्रयोग वापरला जातो तेव्हा व्यापारी बँक हीच संकल्पना आपल्या सर्वांच्या डोळ्यापुढे येते. याचं स्वाभाविक कारण आहे, हा बँकांच्या सर्व प्रकारातला सर्वात जुना आणि नेहमी आढळणारा हा प्रकार आहे. वास्तविक पाहता या बँका लोकांकडून निरनिराळ्या खात्यांवरती ठेवीच्या स्वरूपात पैसे स्वीकारतात. त्याचबरोबर तो पैसा सुरक्षित राखण्याबरोबर मागताच क्षणी परत करण्याची हमी ही बँका देत असतात. ठेवी म्हणून जमा झालेला पैसा बँका गरजूंना कर्ज म्हणून देतात आणि हाच खरे तर बँकांचा व्यवसाय असतो. या बँका काही प्रमाणात मध्य मुदतीकरता किंवा दीर्घ मुदतीकरता अर्थपुरवठा म्हणजे पतपुरवठा करतात. यासाठी साधारणपणे भांडवलाचा इतर मालकी हक्काच्या निधीचा आणि रोखता धोक्यात येणार नाही इतपत ठेवींचा उपयोग यामध्ये केला जातो. एका बाजूला ग्राहकांचा विश्वास राखणं आणि दुसऱ्या बाजूला व्यवसाय करून नफा कमवणं हा या बँकांचा उद्देश राहतो. यानंतर आपण पाहणार आहोत त्या म्हणजे खाजगी बँका. खाजगी बँका कोणाला म्हणायचं? ज्या बँकांचे 50%पेक्षा जास्त भाग भांडवल खाजगी व्यक्तींनी किंवा संस्थेने धारण केलेले आहे अशा बँकांना खाजगी बँका असे संबोधले जाते. जसं राष्ट्रीयकृत बँकांच्या बाबतीमध्ये आपण यापूर्वी पाहिलं, 50%पेक्षा जास्त भाग भांडवल हे सरकार स्वतः खरेदी करतं म्हणून त्या राष्ट्रीयकृत बँका किंवा सार्वजनिक बँका म्हणून ओळखल्या जातात. अगदी त्याच पद्धतीने 50%पेक्षा जास्त भाग भांडवल जेव्हा खाजगी व्यक्ती किंवा संस्था खरेदी करतात तेव्हा अशा व्यवसाय करणाऱ्या बँकांना आपण खाजगी बँका असे म्हणतो. 1990 पर्यंत बहुतांश बँक व्यवसाय हा सरकारी मालकीचा होता. खाजगी बँकांच्या वाढीला खरं तर 1991 नंतर म्हणजेच आर्थिक सुधारणा कालखंडानंतर सुरुवात झाली. खाजगी क्षेत्रातील बँकांची 2017 पर्यंतची आकडेवारी आपण विचारात जर घेतली तर आपल्याला हे स्पष्टपणे दिसतं की RBI एका अहवालानुसार 21 खाजगी बँकांच्या देशभरामध्ये 24,661 शाखा होत्या. त्यापैकी 4,822 शाखा ह्या ग्रामीण भागामध्ये होता. यावरून हे स्पष्ट होतं की खाजगी बँकांनी सार्वजनिक बँकांनी इतकं ग्रामीण भागामध्ये किंवा ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये योगदान दिलेलं नाही. आता यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे ते म्हणजे खाजगी बँकांच्या मधलाच पुढचा एक प्रकार म्हणजे विदेशी बँका. विदेशी बँका कोणाला म्हणायचं? विदेशी बँक हा खाजगी बँकिंगचाच एक प्रकार आहे. विदेशी भांडवल धोरणानुसार ज्या बँका भारतात व्यवसाय करतात, विशेषतः 1991 खुल्या आर्थिक धोरणानंतर भारतात विदेशी बँकांनी अनेक शाखा सुरू केलेल्या आपल्याला पाहायला मिळते. विदेशी बँका म्हणजे नेमक्या कोणत्या? मग विदेशी बँका याचा अर्थ असा, विदेशी बँका म्हणजे ज्या देशात बँकेचे मुख्य कार्यालय आहे आणि ज्या देशात बँक आपली शाखा सुरू करून कार्य करते अशा दोन्ही देशांमध्ये मुख्य कार्यालय असणारे देशातील नियम आणि शाखा ज्या देशामध्ये काढतात तिथील नियम म्हणजे दोन्ही देशातील बँकिंग नियम ज्या बँकांना लागू असतात अशा बँका म्हणजे विदेशी बँका होय. विदेशी बँकेच्या व्याख्येनंतर आपल्याला हे पाहावं लागेल, भारतामध्ये विदेशी बँकांना काही अटींचं पालन करावं लागतं. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही निकष ह्या बँकांना घालून दिलेले आहेत. ज्या निकषांमध्ये
बेसल निकष, ज्याला आपण बासेल निकष असंही म्हणतो, बासेल निकषानुसार विदेशी बँकांना भांडवल पर्याप्तता प्रमाण हे राखणं अनिवार्य असते. याशिवाय किमान भांडवल 5 अब्ज रुपये धारण केलेले असावे असंही बंधन या बँकांवरती आहे. त्याबरोबर जोखीम भारित मत्तेशी भांडवली गुणोत्तर किमान 10% असावे अशा प्रकारचं बंधन या बँकांवरती आहे. शिवाय या विदेशी बँकांनी किंवा या विदेशी बँकांच्या शाखांनी देशात ठरवलेल्या अग्रक्रम क्षेत्राला 40% अर्थपुरवठा म्हणजेच पतपुरवठा कर्ज पुरवठा करणं आवश्यक आहे. याशिवाय वेळोवेळी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जे जे म्हणून धोरणात्मक बदल करते, ज्यामध्ये पतधोरणाचाही अवलंब होतो, जे जे पतधोरण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अवलंबेल ते पतधोरण किंवा त्या पतधोरणाप्रमाणे विदेशी बँकांनी कार्य करणं इथं अपेक्षित आहे. नोव्हेंबर 2018 अखेर भारतामध्ये 45 विदेशी बँका होत्या, जवळपास 286 शाखा त्यांच्या कार्यरत होत्या. या बँकांचं प्रमाण जेव्हा आपण विचारात घेतो तेव्हा भारताच्या एकूण बँक व्यवसायातील त्यांचा हिस्सा 1% कमी आहे असं आपल्याला दिसून येतं. विदेशी बँका प्रामुख्याने विदेशी व्यापारासाठी पतपुरवठा करतात, घाऊक कर्ज पुरवठाच ते साधारणपणे करत असतात. गुंतवणूक व ट्रेझरी सेवा या क्षेत्रामध्ये या बँका प्राधान्याने कार्य करतात असं आपल्याला दिसून येतं. आता यानंतर आपण पाहणार आहोत विदेशी बँकांप्रमाणेच विदेशी व्यापाराला म्हणजेच परकीय व्यापाराला आंतरराष्ट्रीय व्यापाराला मदत करणाऱ्या विनिमय बँका. विनिमय बँकांचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला विनिमय बँका म्हणजे नेमक्या कोणत्या बँका? विनिमय बँका म्हणजे प्रामुख्याने परदेशी व्यापारासाठी अर्थपुरवठा करणाऱ्या व परदेशी हुंड्यांचा व्यवहार करणाऱ्या बँका होत अशा पद्धतीची साधारणपणे व्याख्या किंवा संकल्पना त्याची मांडली जाते. विनिमय बँका या आयातदार जे व्यापारी आहेत किंवा आयातदार ज्या व्यक्ती आहेत त्यांना आयात करण्यासाठी जे विदेशी चलनाची गरज असते ते विदेशी चलन उपलब्ध करून देण्याचं काम या विनिमय बँका करतात. त्याचबरोबर निर्यातदारांनी निर्यात करून जे विदेशी चलन मिळवलेलं आहे त्या विदेशी चलनाच्या बदल्यात देशातील चलनाचं रूपांतरित करण्याचं कार्य या विनिमय बँका करीत असतात. भारतामध्ये बऱ्याच काळापर्यंत हे व्यवहार करणाऱ्या बँका परदेशात स्थापन झालेल्या होत्या, त्यामुळे विनिमय बँका म्हणजे परदेशात स्थापन झालेल्या आणि भारतात शाखा काढलेल्या आणि सर्व प्रकारचे आयात निर्यातीसाठी जे व्यवहार करणाऱ्या बँका किंवा पतपुरवठा करणाऱ्या बँका किंवा पैशाचं रूपांतर करणाऱ्या बँका असा अर्थ भारतीय बँकिंगच्या संदर्भामध्ये रूढ झालेला आहे. भारतामध्ये ब्रिटिशांचे राज्य होते म्हणजे परकीय राज्यसत्ता होती, त्यावेळी या बँकांना विशेष सवलती दिल्या जात होत्या, त्यामुळे या बँकांची भारतामध्ये फारशी भरभराट झाली नाही. अस्तित्वात भारतीय बँकांना परदेशी व्यापाराला अर्थपुरवठा करण्याच्या क्षेत्रात विशेष प्रगती यामुळेच करता आली नाही की परकीय सत्तेने भारतीय बँकांना परदेशी व्यापारामध्ये किंवा विनिमय बँकांच्यामध्ये काम करायला फारशी संधी उपलब्ध करून दिली नाही. मात्र पुढे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत सरकारने 1949 बँकिंग विनियमन अधिनियमानुसार विनिमय बँकांवर काही निर्बंध घातले. रिझर्व्ह बँकेला या बँकांवर नियंत्रणाचे अधिकार असल्यामुळे अलीकडे विनिमय बँका म्हणून भारतातल्या खूप साऱ्या व्यापारी बँका काम करताना आपल्याला पाहायला मिळतात. वास्तविक पाहता विदेशी व्यापाराबरोबर विदेशी बँकांप्रमाणेच विनिमय बँका या कार्य करतात. आता आपण थोडेसे पुढे जाऊन ग्रामीण बँका म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत, कारण आपल्याला सर्वांना विदित आहे की भारत देश हा खेड्यांचा देश म्हणून ओळखला जातो. भारताची अर्थव्यवस्था ही ग्रामीण अर्थव्यवस्थेवरती अवलंबून असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे ग्रामीण भागाच्या अर्थपुरवठ्यासाठी बँकिंग क्षेत्रामध्ये नेमके काय बदल आहेत किंवा काय उपाययोजना करून ठेवलेली आहेत हे पाहणं आपल्याला आवश्यक आहे. ग्रामीण भागाला योग्य पद्धतीने पुरेशा प्रमाणात कर्जपुरवठा होण्याच्या उद्देशाने ग्रामीण बँकांची स्थापना करावी
अशी शिफारस 1972 साली बँकिंग आयोगाने केलेली होती. सध्या ग्रामीण भागाच्या बँका कार्य करतात, त्यांच्यात अधिक भर भरून या बँका काढाव्यात अशी आयोगाची शिफारस होती. खरं तर याबद्दल अधिक अभ्यास करण्यासाठी श्री एम नरसिंहम, रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर, यांच्या अध्यक्षतेखाली एक अभ्यास गट नेमण्यात आला होता. या अभ्यास गटाच्या शिफारशीनुसार 1975 साली एक वटहुकूम काढला गेला व प्रादेशिक ग्रामीण म्हणजेच रिजनल रुरल बँक अस्तित्वात आणण्यास परवानगी देण्यात आली. लहान व सीमांत शेतमजूर, शेतकरी, कारागीर व ग्रामीण भागातील लहान प्रवर्तक यांना कर्ज पुरवठा व्हावा व इतर सोयी त्यांना उपलब्ध व्हाव्यात हा या ग्रामीण बँका काढण्या पाठीमागचा प्रमुख हेतू होता. प्रत्येक प्रादेशिक बँक ठराविक क्षेत्रात काम करते. प्रादेशिक ग्रामीण बँकेचे अधिकृत भागभांडवल हे ₹1 कोटींचे असते. विक्रीस काढलेले भागभांडवल ₹25 लाख असते. त्यापैकी 50% भागभांडवल हे केंद्र सरकार खरेदी करते, 15% भागभांडवल हे राज्य सरकार खरेदी करते आणि उरलेले 35% ही ग्रामीण बँकेला पुरस्कृत करणारी किंवा पुरस्कार करणारी जी बँक आहे ती बँक हे भांडवल खरेदी करते. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पुरस्कृत करणारी बँक यांच्यातल्या परस्पर विचार विनिमयातून भागभांडवलाच्या प्रमाणामध्ये थोडाफार बदल करता येतो. आणि केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या पुरस्कारामुळे या बँका स्थापन होत असल्यामुळे प्रादेशिक ग्रामीण बँकांचे भाग हे विश्वस्त रोखे म्हणून आणि मान्य रोखे म्हणून हे ठरवण्यात आलेले आहेत. रोखे बाजारातून या बँकांना हे भांडवल उभं करता येतं. आता आपण पुढे जाणार आहोत त्या म्हणजे सहकारी बँका. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत या नियमाप्रमाणे विदेशी बँका, खाजगी बँका, विनिमय बँका यांचा आपण इथं अभ्यास केला. आता सहकारी बँका म्हणजे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेचा एक प्रमुख आधार म्हणून या बँकांकडं पाहिलं जातं. भारतामध्ये सहकाराची सुरुवातच मुळात 1904 साली सहकारी पतपुरवठा संस्थांचा कायदा संमत करून झाली आणि तेव्हापासून सहकारी पतपुरवठा संस्था स्थापन होण्याला सुरुवात झाली हे आपल्या सर्वांना विदित आहे. पुढे 1912 सालच्या सहकारी संस्थांच्या कायद्याने पतपुरवठ्याच्या क्षेत्राशिवाय इतर क्षेत्रातही सहकारी संस्था सुरू करण्यास परवानगी दिली आणि भारतामध्ये सहकार वाढू लागला. सहकारी पतपुरवठा संस्थांचे साधारणपणे भारतामध्ये 3 प्रमुख स्तर केले जातात. पहिला स्तर म्हणजे प्राथमिक सहकारी संस्था, ज्यांना स्थानिक पातळीवर कार्य करणाऱ्या संस्था असं आपण संबोधतो. आता या संस्था, प्राथमिक सहकारी संस्था स्थानिक पातळीवर कार्य करताना साधारणपणे प्रत्येक खेडेगावात एक प्राथमिक संस्था असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. शेती, कुटीरउद्योग आणि इतर संबंधित व्यवसायांसाठी या संस्था कर्ज देतात, भागभांडवल उपलब्ध करून देणं, ठेवी आणि जिल्हा सहकारी बँकांकडून कर्ज घेऊन या बँका खेडेगावातील लाभार्थ्याला, प्रत्यक्ष लाभार्थ्याला कर्ज पुरवठा किंवा पतपुरवठा उपलब्ध करून देण्याचं कार्य या प्राथमिक सहकारी संस्था करतात. त्यानंतरचा दुसरा प्रकार येतो तो म्हणजे जिल्हा पातळीवर मध्यवर्ती सहकारी बँका. मध्यवर्ती सहकारी बँका या जिल्हा पातळीवर कार्य करतात. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक सहकारी संस्था या मध्यवर्ती बँकेच्या सभासद असतात. काही मध्यवर्ती बँका इतर व्यक्तींनाही सभासद होण्यास परवानगी देतात, मात्र हे प्रमाण खूपच अत्यल्प आहे. या बँका प्राथमिक सहकारी संस्थांना कर्ज पुरवठा करणं, त्यांना मार्गदर्शन करणं, त्याचबरोबर बँकिंगच्या इतर सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचं कार्य जिल्हा मध्यवर्ती बँका करतात. यानंतरचा तिसरा प्रकार येतो तो म्हणजे राज्य पातळीवरील राज्य सहकारी बँका.
प्रत्येक राज्यामध्ये साधारणपणे एक राज्य सहकारी बँक असते. राज्यातील मध्यवर्ती सहकारी बँकांच्या कामकाजावरती देखरेख ठेवणे, त्यांना मार्गदर्शन करणे, तसेच त्यांना पतपुरवठा उपलब्ध करून देणे ही राज्य सहकारी बँकेची प्रमुख कार्ये आपल्याला सांगता येतील. राज्यातील मध्यवर्ती सहकारी बँका राज्य सहकारी बँकांच्या सभासद असतात. काही राज्य सहकारी बँका इतर व्यक्तींनाही सभासद होण्याची किंवा संस्थांनाही सभासद होण्याची परवानगी देतात. मात्र राज्य सहकारी बँका सरकार, रिझर्व्ह बँक, स्टेट बँक इत्यादींकडून कर्ज मिळवून हे राज्यातील सहकारी संस्थांना वित्तपुरवठा उपलब्ध करून देण्याचं महत्त्वाचं कार्य या बँका करीत असतात. सहकारी बँकांमधला पुढचा एक प्रकार आपण पाहणार आहोत, तो म्हणजे नागरी सहकारी बँका. नागरी सहकारी बँका म्हणजे ज्या सहकारी बँकांचे विशेषतः शहरी व निमशहरी भागामध्ये कार्य चालते त्यांना नागरी सहकारी बँका असे म्हटले जाते. या बँकांची स्थापना राज्य सहकार कायद्यानुसार अथवा बहुराज्य सहकारी सोसायटी कायदा 2002 नुसार होते. या बँकांना 1 मार्च 1966 पासून बँकिंग नियमन कायदा लागू झाला. रिझर्व्ह बँकेने या बँकांसाठी स्वतंत्र नागरी सहकारी बँक विभाग स्थापन केलेला आहे. बँकिंग नियमन कायदा 1949 22 व 23 कलमानुसार नागरी बँकांना परवाना घेण्यासाठी किंवा शाखा परवाना घेण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडे प्रस्ताव सादर करावा लागतो. याशिवाय नागरी सहकारी बँकांच्या बाबतीमध्ये भांडवल पर्याप्तता, उत्पन्न निर्धारण या सर्व गोष्टी विचारात घेण्याचं काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते. रिझर्व्ह बँकेने 1991 श्री एस एस मराठे यांच्या अध्यक्षतेखाली नागरी सहकारी बँकांच्या प्रगतीचा आढावा घेण्याकरिता एक समिती नेमलेली होती. या समितीने नागरी सहकारी बँकांच्या विकासाकरिता साधारण पुढील प्रमाणे काही शिफारसी केल्या. त्यातली पहिली शिफारस, गुणात्मक वाढीसाठी आवश्यक बँकांना म्हणजे अनावश्यक बँकांना नियंत्रणात आणणे आणि आवश्यकतेनुसार नागरी सहकारी बँकांची ताकद वाढवणे किंवा इतर कमकुवत बँकांचं सक्षम बँकांच्यामध्ये वर्गीकरण करणं अशा स्वरूपाची ही शिफारस होती. दुसरी शिफारस होती, नागरी बँकांना परवाना देताना गरज व त्या बँकांची क्षमता विचारात घेतली जावी. याशिवाय शाखा विस्तार करत असताना सुद्धा बँकांच्या शाखा विस्ताराची गरज विचारात घेतली जावी. समितीने पुढे आणखी एक शिफारस फार महत्त्वाची केली, ती म्हणजे नागरी बँकांच्या माध्यमातून मागास व दुर्बल घटकांच्या विकासाला प्राधान्य देण्यात यावे. ज्या बँका फक्त शहरी आणि निमशहरी भागामध्ये कार्यरत होत्या त्या बँकांनी ग्रामीण भागातही आपलं लक्ष द्यावं अशा प्रकारची सूचना यातून केल्याचं आपल्याला दिसून येतं. नागरी बँकांची स्पर्धाक्षमता वाढावी यासाठी भांडवलीदृष्ट्या त्या सक्षम असाव्यात हीही शिफारस या बँकांनी प्रामुख्याने केलेली आपल्याला पाहायला मिळते. मागासलेल्या प्रदेशात नागरी बँकांचा विस्तार व्हावा, कमकुवत बँकांचे सक्षम बँकांच्यामध्ये विलीनीकरण करण्यात यावे, नागरी बँकांनी शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागाच्या विकासाकरिता सुद्धा पतपुरवठा करण्याचा विचार करावा अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण शिफारशी या समितीने केल्या होत्या. एकूणच काय, नागरी सहकारी बँका या ग्रामीण बँकांच्या तुलनेमध्ये सक्षम बँका म्हणून ओळखल्या जातात आणि त्याचा फायदा ग्रामीण अर्थकारणाला व्हावा या प्रमुख उद्देशासाठी ह्या शिफारशी महत्त्वाच्या मानल्या जातात. आता आपण पुढचा प्रकार पाहणार आहोत, तो म्हणजे भूविकास बँका. भारतामध्ये ग्रामीण अर्थकारणाच्या दृष्टीने भूविकास बँकांना फार महत्त्व आहे, कारण ग्रामीण भागात हा प्रमुख व्यवसाय हा शेती आणि शेतीच्या प्रमुख वित्तपुरवठ्यामध्ये भूविकास बँकांचा समावेश होतो. या बँका भूतरण बँका म्हणूनही ओळखल्या जातात. त्या प्रामुख्याने शेतीला आवश्यक असताना दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करण्याचे कार्य करतात. जमिनीत कायम स्वरूपाच्या सुधारणा करणे, जसे की विहीर खणणे असेल,
नवीन जमीन लागवडीखाली आणणे असेल, जुने कर्ज फेडणे असेल किंवा यंत्रसामग्री खरेदी करणे असेल, या कारणासाठी शेतकऱ्याला दीर्घ मुदतीच्या कर्जपुरवठ्याची आवश्यकता असते आणि असा कर्जपुरवठा या भूविकास बँकांकडून उपलब्ध करून दिला जातो. भूविकास बँकांचे संघटन व्यापारी तत्वावर किंवा सहकारी तत्वावर निमसहकारी पद्धतीने सुद्धा केले जात असल्याचे आपल्याला पाहावयास मिळते. व्यापारी तत्वावर संघटित झालेल्या भूविकास बँकेचे भांडवल भाग विकून जमा करण्यात येते, त्याला कर्जरोख्यांची जोड दिली जाऊन शेतजमिनीच्या तारणावर कर्ज दिले जाते. नफा मिळवणे हा या बँकांचा प्रमुख हेतू राहतो. व्यापारी तत्वावरती सुरू झालेल्या या भूविकास बँका या नफा मिळवण्यासाठी अनेक प्रकारच्या कर्ज पद्धतींचा किंवा योजनांचा अवलंब करतात. सहकारी तत्वानुसार संघटित झालेल्या बँका मात्र ह्या फक्त आपल्या सभासदांनाच कर्ज पुरवठा करतात आणि या बँकांचा मात्र नफा मिळवणे हा हेतू नसून सभासदांना पतपुरवठा वाजवी दरामध्ये उपलब्ध करून देणं हा यांचा प्रमुख हेतू असतो. निमसहकारी पद्धतीत कर्जाची आवश्यकता असणाऱ्या लोकांचीच संस्था स्थापन केली जाते. सभासदांच्या जमिनीची किंमत ठरवून त्या किमतीच्या विशिष्ट प्रमाणात कर्जरोखे विक्रीस काढून पैसा जमा केला जातो आणि सभासदांना कर्जाऊ म्हणून उपलब्ध करून दिला जातो. सभासदांनी व्याज आणि कर्जाचे हप्ते वेळेवर भरल्यास या पद्धतीच्या बँकांना कोणतीच अडचण येत नाही. भूविकास बँकांच्या या कार्याचा आढावा घेतल्यानंतर आपण पुढे भारतामध्ये ज्या दोन प्रकारच्या भूविकास बँका आहेत त्यांची थोडक्यात आपण माहिती घेऊया. ज्यामध्ये प्राथमिक भूविकास बँक आणि मध्यवर्ती भूविकास बँका असं दोन प्रकारामध्ये बँकांचं वर्गीकरण होतं. प्राथमिक भूविकास बँका कर्जाच्या अर्जाबद्दल चौकशी करून योग्य त्या शिफारशींसह मध्यवर्ती भूविकास बँकेकडे असे प्रस्ताव कर्जाचे प्रस्ताव ह्या सादर करतात. मध्यवर्ती बँकेची मान्यता मिळाल्यानंतरच प्राथमिक भूविकास बँका या कर्ज पुरवठा करीत असतात. पुढे मध्यवर्ती भूविकास बँका कर्जरोखे विकून पैसा उभा करतात आणि प्राथमिक भूविकास बँकांना तो उपलब्ध करून देतात. या पैशातूनच प्राथमिक बँका या आपल्या कर्जदारांना कर्ज उपलब्ध करून देतात किंवा कर्ज पुरवठा करतात. काही प्राथमिक बँका ही स्वतःचे कर्जरोखे विकून पैसा उभा करतात किंवा जमा करतात. भूविकास बँकांच्या कर्जरोख्यांची रक्कम आणि त्यावरील व्याज देण्याची हमी संबंधित राज्य सरकारांनी दिलेली असल्यामुळे अशा प्रकारच्या कर्जरोख्यांच्या विक्रीतून काही रकमा मध्यवर्ती भूविकास बँकांप्रमाणेच प्राथमिक भूविकास बँकांनाही जमा करता येतात. रिझर्व्ह बँकेनेही हे कर्जरोखे तारण म्हणून स्वीकारण्यास मान्यता दिल्यामुळे या बँकांच्या निधी संकलनामध्ये त्याची मदत झाली. याशिवाय कर्ज वसुलीच्या बाबतीतही या बँकांना विशेष अधिकार दिलेले आपल्याला पाहायला मिळतात. कर्ज देताना त्याची परतफेड ठरल्याप्रमाणे होईल याबाबत बँका खबरदारी घेतात किंवा त्याची खबरदारी घेतली जाते. त्याचप्रमाणे कर्जाचा वापर दिलेल्या उद्देशासाठीच होतो की नाही याची योग्य रीतीने देखरेख करण्याचं कार्यही या बँकांना करण्याची मुभा दिलेली आहे किंवा तशा पद्धतीची तरतूद ह्या केलेल्या आहेत. अशा रीतीने भारतात विविध स्वरूपाची कार्य करणाऱ्या ज्या बँका आहेत त्या बँकांचा आपण जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला भूविकास बँकांच्या प्रगतीचा जेव्हा आपण अभ्यास करतो त्यावेळेला भूविकास बँकांची विशेष प्रगती ही तमिळनाडू, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक इत्यादी राज्यांमध्ये झालेली दिसून येते. अशा विविध पद्धतीच्या बँका या भारतामध्ये सुरू झाल्या. आज भारतीय अर्थव्यवस्थेचं अर्थपुरवठ्याचं किंवा पतपुरवठ्याची मोठी जबाबदारी सर्व बँका मिळून पार पाडताना आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणूनच या सर्व बँकांना देशाच्या अर्थव्यवस्थेच्या अर्थवाहिन्या म्हणून ओळखलं जातं. आपण या ठिकाणी बँकांचे सर्व संघटन प्रकार आपण इथं पाहिलेलं आहे. धन्यवाद.
थँक्यू.